युक्रेन मधून भारतीयांना परत आणण्याची मोहीम आता वेगाने सुरू झाली आहे. युक्रेन वरून मुंबईत एक विमान येणार आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल या विमानातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी विमानतळावर जाणार आहेत. एअर इंडिया सह इतर विमान कंपन्यांनीही या मोहिमेत सहभागी व्हावं असं आवाहन केंद्र सरकारनं केलेलं आहे. एअर इंडियाची विमानं रोमानियाची राजधानी बुखारेस्ट आणि हंगेरीची राजधानी बुडापेस्ट या दोन शहरातून एअर इंडियाची ही विमानं भारतासाठी उड्डाण करणार आहेत. युक्रेनमधून रोमानिया आणि हंगेरीसाठी इव्हॅक्युएशन रूट निर्माण केला जात आहे अशी सूचना परराष्ट्र खात्यानं दिली आहे.